नमस्कार, पळ्या प्रुडंट खबरो। गोयचो सगळ्यांत पोरणो प्रादेशीक पक्ष मोगो बीजेपीन विलीन करपाचो प्लान चल्ला, ही गजाल स्पष्ट लवू मामलेदार उलयलो प्रुडंटा कडेन। सुदीन म्हणटा लवूकूच विचारात। चोरी ओवाळल्यो, पुलीस वेरिफिकेशन नसताना कोणाकूय भाड्याक दवरपी घरकारांचेर दंडात्मक कारवायेक खासा कायदो करपाचो विचार, मुख्यमंत्री उलयलो। मांद्र्या शेत जमनी कन्वर्ट करून कमर्शियल बांधकामा टीसीपीच्या राज्याक खबरूच ना, सोपटेन काढल्यो फायली। मंत्री म्हणटा ओचडावेली बांधकामा बंद करूंक हेच अधिवेशनात कायदो। दूधसागर ट्रिपीक 431 जिपींक परमिटा, ट्रिपी 225। मुख्यमंत्री म्हणटा जिपी हिसपा भायर, सरकारी स्टाफाच्योय जिपी, एकल्याच्यो 3-3 सरकार लायतलो कातर। माटी उपरांत माडू येता गोयची स्टेट ट्री, गोय सरकारान काढली अधिसुचोवणी। माडाचे तण, तणाचे झाड आणि आता झाडाची स्टेट ट्री। राष्ट्रीय कॅडेट आणि सब ज्युनियर टेबल टेनिस सर्त श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सुरू, देशभरातल्यान 800 भुरगी वाटेकर। आणि जिनो प्रुडंट T20 कपाचे सेमीफायनलीन शुक्रारा घुमटेश्वर आड नित्यानंद, देंपो खेळटले संडे चॅम्प्स आड। गोयचो सगळ्यांत पोरणो प्रादेशीक पक्ष मोगो बीजेपीन विलीन करपाचो प्लान चल्ला, हे मोगोचेच फुडारी आता उघडपणान उलोवपाक लागल्यात। मोगोचो सेक्रेटरी आणि आदलो आमदार लव मामलेदार स्वता प्रुडंटाकडे ही गजाल उलयलो। स्वता सुदीन ढवळीकारूच खंय मोगो बीजेपीन विलीन करूंक फुडे सरला म्हण लवू सांगता। सुदिनांक विचारल्यार कितें ते लवकूच विचारात म्हण सांगून कुस मारता। गोयचो पहिलो मुख्यमंत्री दिवपी पक्ष आणि गोयच्या राजकीय इतिहासातलो पहिलो प्रादेशिक पक्ष, सुमार 50 वर्षा पोरणी मगो पार्टी बीजेपीत विलीन करपाचें शिस्ता म्हूण खवडळ पडिल्लो। इतलो तेप कानार येताल्यो त्यो गजाली आतां आनीक स्पश्ट जाल्या। मगोचो आदलो आमदार आणि सचिव लव मामलेदार स्वता हो प्लान उलोवन दाखयता। कायदेशीर जर पळोवपाक वचत जाल्यार कालची मिटींग तेंची, काल पळय मिटींग घेतल्या, दॅट इज इलिगल। आणि त्या 24 तारखे पळय घेऊन काळ ठरयता, आणि जर पब्लिक नोटीस दिली, पब्लिक नोटीस शुड गो एटलिस्ट 30 डेज बिफोर, आणि ती मिटींगच इलिगल जाता 24 तारखे घेत जाल्या। हांव गेल्लो पण माझ्या आणि सुदिनाचे मातशे आर्ग्युमेंट झाले की ही वॉन्टेड दीस डेट टू बी चेंज्ड। आय सेड ही एट नो कॉस्ट डेट विल बी चेंज्ड। अमास झाला, अमास झाला बिला, ते अमास, दोज आर ऑल एक्सक्युजीस। सो 17 इज द राईट डेट, इट शुड हॅपन 17th ओनली। न्यूज जशी असली बीजेपीचे बीजेपीन मर्ज करपाचे, हय हय, खंयच्या लेवलाक, खंयच्यान हे जाल्ले ते आमकां जो न्यूज मेळटा, पार्टी मर्जर हे चालू असा, टॉक्स चालू असा, डिसिजन घेतला आणि दॅट इज बींग सपोर्टेड बाय एक्शन्स। पण किती पहिल्यार किती दिसतं, केन्ना पर्यंत मर्जर ते व्हरपाक शकता फुडें? त्यांना आता इमिजिएट ते मर्जर करपाचं असे दिसतं, इमिजिएट एट एनी टाइम, इमिजिएटली इवन इन जानेवारी। एक्शन्स ऑफ द लीडर्स, एक्शन्स ऑफ द लीडर्स स्पीक्स एव्हरीथिंग, दे आर फॉर मर्जर, दे आर, दे वॉन्ट टू फिनिश एमजीपी। ओके, आणि त्याचा भाव हा जो आता आमदार ना सध्या, ते सपोर्ट करतात एक्शन? दॅट इज ऍक्च्युअल, पहिली जल्मी म्हणतालो इट इज ढवळीकर्स पार्टी, एव्हरीबडी इन गोवा सेज नाव इट इज ढवळीकर्स पार्टी, एमजीपी निस्ती म्हणून ढवळीकरची पार्टी। आणि म्हणजे हे खंय तरी प्रूव जाता माझ्या सारख्या मनशाक, ते दिसता की दॅट इज बींग प्रूव्ड बाय देम इट इज ढवळीकर्स पार्टी। आणि मर्जर जर जाता जाल्यार तुमच्या सारखं स्टँड किती असतो? नो मर्जर एट एनी कॉस्ट, नो मर्जर एट एनी कॉस्ट, आय विल रन द पार्टी। पार्टी पार्टी हे करपाक पैशांची गरज ना, गुड टॉक्स, गुड टॉक्स, गुड बिहेवियरची गरज असा। सुदीन ढवळीकर इज मिनिस्टर, ही इज द लिडर ऑफ द पार्टी, बट
नोवेअर मिटिंग्स आर हेल्ड इन एक्सेप्ट मडकई इन नो अदर कॉन्स्टिट्युएंसी पार्टी इज बींग एक्सपांडेड. ओके, ती पार्टी वाढोवपाचं असे खंयच दिसना. ऑन द कॉन्ट्ररी, पार्टीची जी पळय आम्ही काम केली ती डॅमेज कशी जावपाची ती तेजेर काम चालू असा. लहूच्या या स्फोटक खुलाश्या उपरांत प्रुडंटान सुदिनाक गाठलो. सर, मर्जराचा विषय हा पळय न, आम्ही तुमच्या लघु मामलेदाराकडे उलयले, ते म्हणतात मर्जराचा विषय तुम्ही चलेला म्हणून. कोणी? लघु मामलेदाराक विचार, म्हणजे काय ना मर्जर बी मीटिंग तुम्ही मुद्दाम पोस्टपोन. देर इज अ प्रपोजल क्वेश्चन टू लघु मामलेदार, ऑर हॅज इट बीन थॉट अबाउट एंड नॉट डिसाइडेड? नेव्हर नेव्हर एवर. सुदिन ढवळीकर मर्ज एमजी कोणा जाय त्यांना करून दे. जसे प्रपोजल बी आहा रुलिंग. बट व्हाय इज दिस सडनली कमिंग अप? प्रश्न विचारला तू काम थांब दिवपाचे ना म्हणून. मगोची आमसभा पहिली थारायल्या प्रमाण 17 डिसेंबराक वा दुखल्ल्यार 24 डिसेंबराक जातली. सुदीन म्हणटा आमसभा केंद्रीय समितीक दिल्ले मुजतवाडीचेर शिक्को मारपाक आनी कसलोच विषय ना. आमसभेत विलीनीकरणाच्या प्लानाचेर बोळा जाता काय शिवगर्जना शेळता तें तेन्नाच कळपाचें. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकीक शिलकार आनी व्हिडिओ जर्नलिस्ट तुकाराम मराठे. पुलीस व्हेरिफिकेशन नासताना कोणाकूय भाड्याक दवरपी घरकारांचेर दंडात्मक कारवायेक खासा कायदो करपाचो विचार चल्ला. मुख्यमंत्री परिकार विधानसभेन उलयलो. गोंयांत फाटल्या वर्सभरांत चोरयो वाडल्यात हे ताणी डाटावयल्यान मान्य केले. हाली बँकाचेर दरोडे, घर आनी एटीएम फोडपाचे प्रकार वाडल्यात म्हूण प्रतापसिंग राणेन विषय काढिल्लो. मायकल म्हणटा पेट्रोलाक पुलीस दाणे घेवन भोंवतात, गुन्हेगारांकडे आर्मां आनी पिस्तुलां असतात. Hold up a bank, but they could not take away the money. Parla and many places ATMs have been also stolen. We need to have regular patrolling. So all these areas, especially the ATMs wherever they are, they must at least have at least one or two rounds there during the night hours. So there is a need for CCTV along the roads, around the banks and others. You must ask, even the locals will cooperate. Crime Criminal Tracking and Networking System, CCTNS, is being launched in the state on 19 December, through which information about crime and criminal from all over the country would be available for sharing. पुलिशीक जे मॉडर्नायझेशन करपाक इक्विपमेंट जाय. आतां ह्यो सगळ्यो पेट्रोलिंग करता त्यो गाडयो आहा त्यो पोन्न्यो जाल्ल्यो, त्यो 2012 घेतलेल्यो, आतां 6 वर्सां आल्यो, थोड्यो 2003 सुद्दां गाडयो चलता. सो आय हॅव गिवन देम नाव 46 न्यू वेहिकल्स वीच वील बी लायकली टू बी इंट्रोड्युस्ड इन मे बी अनदर 1.5 मंथ. दे आर ऑलरेडी ऑर्डर हॅज बीन प्लेस अँड दे हॅव बीन डिस्पॅच फ्रॉम हरियाणा. सो मे बी इन कपल फ्यू डेज मोर दे शूड बी विथ द पुलीस. एखादो चोरूय येवन रावंक शकता भाड्याक, तो सगळे सर्विलन्स करतलो गांवाचे, मागीर चोरी करतलो. त्यामुळे आम्ही तो 144 सेक्शनाचेर भाडेकरूची माहिती दिवप ही कंपल्सरी केल्या, पण तरी सुद्दा अनेक लोक अजूनही दिना ती. त्यामुळे ह्या संदर्भात एक ल्हानसो कायदो करप काय कितें हाजो सरकार विचार करता, कारण सेक्शन 188 ते केस फायल करची पडटा कोणा तरी, ती करणे अडचणीची आता, कारण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाक मागीर आनीक काम धंदो उरचो ना. त्यामुळे सो मोठो हाजेर कॉग्नन्स घेऊन ॲक्शन घेवपाचे चालू, ऑलरेडी चालू झाला, पण दॅट प्रोसेस इज कंबरसम. सो लिगल प्रोविजन इज ऑल्सो बींग थॉट ऑफ. पुलीस पेट्रोलिंग जेन्ना जाता कोस्टल बेल्टाक स्पेशली, दे आर पेट्रोलिंग वीथ दंडा वीथ द स्टिक्स. आणि हे डेकॉइड जे येल्ले पळय ते हे गन्स घेऊन येल्ले हय कट्टा, म्हणजे ते फायनली कोणाचेर बसलेला मेल्लो तो थिंगा कट्टा म्हणून फायर जाता तो. समबडी वूड हॅव डायड, दे फायर्ड ऑन देम ऑल्सो. तांकां कितें तरी ब्रेवरी अवॉर्ड मातसो कितें तरी स्टेट गव्हर्मेंटा कडसून मेळपाक जाय. ते 3 जाणांक दे वेंट, दे चार्ज्ड ऑन देम भियेनासतना, वेन दे न्यू दॅट दे हॅड कट्टा ओ वॉट एवर रिव्हॉल्वर गन वॉट एवर दे हॅड. ते टेनंट व्हेरिफिकेशन जो कोण करिना त्याला कितें तरी पॅनलाइज जावपाक जाय, ते लॉ बेगीन येवपाक जाय. इफ यू वॉन्ट टू स्टॉप ऑल दीस डेकॉयटीज, थेफ्ट, रॉबरीज, वॉट इज हॅपनिंग इन गोवा,
then you need to bring that law. Thank you, Speaker sir. तर वे रेज केल्या त्या भितरले गन घेऊन पेट्रोलिंग हो विषय हे करता. नवीन गाडयो आयल्यो की त्यो तूं सांगता त्यो परत्यो चालू जातल्यो. पोरण्यो गाडयो जॅम जाल्यो, तांकां रिप्लेसमेंट कोणें दिवंक ना गेल्या च्या 3-4 वर्सांक, त्यामुळे त्या आतां 46 नव्यो गाडयो येतल्यो. नाजाल्यार तूं दिवंक शकता न्हय, तो डोनेट करीत आसता. ऑर्चर्ड जमनी कन्वर्ट करूंक बांधकामाचे प्रकार सगळ्यांक चल्ल्यात. हे प्रकार बंद करूंक कायदो हेच अधिवेशनात येतलो. डीसीपीची तांत्रिक क्लिअरन्सा पाळिनाशिल्ल्यांचेर एक्शन जातली म्हूण मंत्री विजय उलयला. काँग्रेसाचेर सभाघर समिती मागताली. सोपटेन बांदल्या बेकायदेशीर जमनी कन्वर्ट केल्ल्या कमर्शियल बांधकामांचो मुद्दो काढिल्लो. मंत्र्याच्या जापेन ताचो उल्लेखूच नाशिल्ल्यान सोपटेन फायली सभाघरांत दाखयल्यो. मंत्र्याच्या राज्याक खबरूच ना. सर्वे नंबरय ना आणि लहान नाही ते 200-300 स्क्वेअर मीटर नाही, नियर अबाउट 10,000 स्क्वेअर मीटर. पण हांगा जे मेन्शन केला पळय ऑफिसरांनी परत मिस्टेक केल्या. जाय जाल्यार हांव सांगता, ऑनरेबल मिनिस्टराक रिक्वेस्ट करता वचून सायट पळोवची कितली एरिया ती. हांगा 3,882 हांगा मेन्शन केल्या. क्लिअरन्स सर्टिफिकेट इश्यू केला 11/7/2016 नाही. पण ते आज पैसा तू टेबल कर स्पीकर सर. सरकारात लिपोवपाचे काय ना, पण आमदारांची खंयचे प्रोजेक्टाक चुकीचे क्लिअरन्स दिल्ले हा ताज्या मतदारसंघात, आम्ही ते रिव्ह्यू करपाक तयार आहात. आम्ही थंय वचून पर्सनली इन्स्पेक्ट करपाक तयार आहात. देर इज नथिंग टू हाईड. स्पीकर सर, ताजे प्रश्नान आणि ताजो पहिला प्रश्न हा स्टार इलेक्ट्यू 3A, तातून तुवें एनवायरमेंट क्लिअरन्सीस मागल्या. So basically we can understand that you are trying to come and corner certain projects which could be legal or illegal. Tuka dar particular project aso kine problem aha tu maga naav sang, we will see that, we investigate into that project. Ta 1000-2000 is sagle more than 5,000-10,000 square meter converted land from agriculture to non agriculture ani sagle detail ha te ami sagle file che detail magun getle ha ta jo change of land use 2012 झालं म्हणता तू कित्याक जाऊक शकना कन्वर्जन बंद झाले हे पळय. हे लायसन्स जे क्लिअरन्स सर्टिफिकेट दिलात सध्या त्यातून 9 बंगले आल्यात. ही कॉम्पिटंट ऑथॉरिटी GCZMA. सो GCZMA कडेन आम्ही धाडिल्ल्यो आहात 2 केसी ज्यो हांवें तुका सांगल्या. एक्स्ट्रा आहात तू म्हाका सांग आणि धाडया. मॅटर इज पर्टेनिंग टू कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी. लेट हिम गिव्ह इट टू मी. I will ask authority to act on it. Second, without town planning clearance, no construction can come up. So will the minister assure that he will look into both these matters and take immediate action? Now, I was suggesting, since you are taking measures and since you are very cooperative, why don't you appoint a small committee? But there are certain amendments to the acts, bills of which are being moved in the house. This will also act as a deterrent because we are trying to look strike at the root of the issue. The root of the issue is that lands are being converted illegally, orchard lands are being converted illegally, for which we are bringing a bill to the house, and I think cooperation of every MLA is sought to see to it that there is planned development in the state. Here is a commercial break.